लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिराबाबत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे। मंदिर हे 7 दिवसासाठी बंद राहणार असल्याची माहिती त्र्यंबकेश्वर मंदिर प्रशासनाने दिलेली आहे। 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले श्री त्र्यंबकेश्वर मंदिर हे पुढील 8 दिवस बंद राहणार आहे। अतिप्राचीन श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे संवर्धन करण्यासाठी आणि मंदिराच्या देखभालीच्या कामासाठी मंदिर बंद राहणार असल्याची माहिती मंदिर प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे। मात्र वरील काळात त्रिकाल पूजा, पुष्पपूजा या नित्य नैमित्तिक पूजा सुरू राहणार आहेत, मात्र कोणत्याही भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही। त्र्यंबकेश्वर मंदिर प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार 5 जानेवारी 2023 ते 12 जानेवारी 2023 पर्यंत मंदिर हे पूर्णपणे बंद राहील। ज्योतिर्लिंगाचे आणि मंदिराच्या संरक्षणाच्या कामे मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे नेहमीप्रमाणे श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन भाविकांना घेता येणार नाही अशी माहिती मंदिर प्रशासनाने दिलेली आहे। त्यासोबतच मंदिराचे जे काही संवर्धनाचे काम होणार असून ते भारतीय पुरातत्व खात्यामार्फत करण्यात येणार आहे असं देखील मंदिर प्रशासनाकडनं कळवण्यात आलेलं आहे। त्यामुळे आता सर्व भाविकांनी याची नोंद घेऊन मंदिर प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन देखील त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे। शिवलिंगाची झीज होत असल्यानं मंदिर प्रशासनाकडनं चिंता व्यक्त करण्यात येत आहे। त्याच अनुषंगानं त्र्यंबकेश्वरातील ज्योतिर्लिंगाचे संवर्धन आणि मंदिराच्या देखभाली दुरुस्तीसाठी काही दिवस मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। महत्वाचं म्हणजे त्र्यंबकेश्वरातील शिवलिंगाची रचना इतर स्थानापेक्षा काहीशी वेगळी, त्यामुळे या ज्योतिर्लिंगाला विशेष असं महत्व आहे। येथील शिवलिंगात ब्रह्म, विष्णू, महेश असे 3 उंचवटे असून या उंचवट्यावर असलेला कंगोरा, ज्याला स्थानिक लोक पाळ असे म्हणतात, त्या पाळावरचे कवच देखील निघू लागलेले आहे। या आधीच ही बाब लक्षात आलेली होती, त्यामुळे उपाययोजना म्हणून मंदिर बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे। त्यानुसार दिनांक 5 जानेवारी 2023 ते 12 जानेवारी 2023 पर्यंत मंदिर हे पूर्णपणे भाविकांसाठी बंद असेल। या काळात भाविकांना मंदिरात दर्शन घेता येणार नाही अशी माहिती मंदिर प्रशासनाकडनं दिलेली आहे। तरी सर्व भाविकांनी मंदिर प्रशासनाला सहकार्य करावे अशी माहिती देण्यात आली आहे। तुषार ढेपले, नाशिक न्यूज, नाशिक।